नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष तसेच 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार निलेश सांबरे यांनी त्यांचा निवडणूक नामांकन अर्ज भरला आहे. त्यासाठी सांबरे आपल्या झडपोली येथील आपल्या राहत्या घरापासून त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन सकाळी लवकरच रवाना झाले होते. आजचा हा दिवस निलेश सांबरेंसह जिजाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा होता. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी तसेच भिवंडी ग्रामीणमध्ये जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच निलेश सांबरे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. भिवंडीमधील कोंबडपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिजाऊ संघटनेचे अधिकृत उमेदवार निलेश सांबरे यांची भव्य रॅली अर्थात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. भिवंडीतील उपविभागीय कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज निलेश सांबरे यांनी भरला आहे. घरातून निघत असताना त्यांच्या आईने त्यांची आरती ओवाळून त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तसेच ज्यांच्यासोबत आई वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांना यश नक्कीच मिळते. माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने माझं आणि समाजाचं स्वप्न पूर्ण होईल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधींना पण विचारा, सत्ताधाऱ्यांना विचारा आणि 3 तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात. तुम्ही जशी बारामती सदरूम केली तसं तुम्ही नागपूर केलं त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलंय? भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी, भिवंडी लोकसभा क्षेत्रात त्या बॅरिस्टर आंतोलेना त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे. या संताराम भाऊ गोलपांना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे. आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं, कोणी फसवलं हे जग जाहीर आहे. आमच्या कथोरे साहेबांना घोटुराम पवारांना मंत्रीपद का दिलं गेलं नाही ते तर निष्ठावान होते हे जग जाहीर आहे. म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आणला आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे. कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे, साधी एक लोकल वाढलेली नाहीये, कसारा नाही का कर्जत नाही, कुठली एक लोकल वाढलेली नाही, कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं आहे. मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेले, कल्याणला झालेले, भिवंडीला झाले, तिथे रोजगार निर्मितीचं आम्ही काम करेन. 100 आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन. आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सकट कुठलाही 1 रुपया द्यायला, आमच्या पिढ्या शिकवण्यासाठी 100 ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल. आणि 25 CBSE शाळा ज्यामध्ये 2 महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर KG पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू. ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची का माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगान्याला शिकतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा, माझ्या बांधवांचा, माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या शेतमजुराचा, या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा, माझ्या दुसऱ्या SC ST बांधवांचा, भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील. आणि आदर्श आहे आमच्याकडे का SC समाजाचा मुलगा आई वडील नसलेल्या स्वप्नील बाने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो. कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दीपाली नावाची मुलगी जिला आई वडील नव्हते तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात येते. तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून 5-star हॉटेलमध्ये तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो. मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीत राहणारी तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते. ज्यावेळेस ती जिजाऊच्या सानिध्यात येते धुनी मांडी करणारी मुलगी तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते. अशा 8,000 विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ, 40 लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने हे काम केलं असेल तर त्यांनी बोलावं. त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा पाहिजे. आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही. त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात, बारामतीची शिकतात, नागपूरची शिकतात. त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं 2 आणि 3 तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आमाला बिनशर्त पाठिंबा द्यावा, 100% समाजकारण करण्यासाठी द्यावा. ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आहे. इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320